हेलो, 1 2 3 4। हेलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। जे काही लेवल सांगायचा प्रयत्न केला होता बघू शकता इकडे, त्याच लेवलवरती मार्केट सस्टेन करायचा प्रयत्न। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग। ओके, सुपर अशा लेवल्स मूव करत चाललेले आहेत, बघू शकतो गॅप अप सुद्धा झालेला आहे, मार्केटने ओपनिंग दिलेली आहे स्ट्रॉंगली। बँक निफ्टीमध्ये पण बघू शकता इथे अपसाईडचे चान्सेस जास्त सांगितले होते, सो तशाच पद्धतीने गॅप अपमध्येच ओपनिंग। फाईन निफ्टीमध्ये सुद्धा टोटली अपसाईडचा व्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। बघूयात आता मार्केट कशा पद्धतीने मूव्ह करू शकतं, नवीन हाय देईल का आजच्या दिवसाचा। नवीन फायनान्शियल इयर चालू झालेलं आहे मित्रांनो, लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा, अजून काही क्वेश्चन असतील तुमचे तर नक्की कमेंट्स करा मित्रांनो, त्यावरती आपण बोलायचा प्रयत्न करूयात। खूप चांगल्या पद्धतीने मार्केटने आज गॅप अप बघायला मिळालेला आहे, जे काही शुक्रवारच्या दिवशी फॉल दिला होता, फॉल देखील खूप चांगला आणि शार्प दिला होता मित्रांनो, एक्सपायरीचा दिवस होता, जबरदस्त फॉल देण्याचा प्रयत्न केला होता मार्केटने। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, सगळ्यांनी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। ओके, सगळ्यांनी लाईक करायचा प्रयत्न करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। खूप चांगल्या अशा पद्धतीच्या लेवल्स आपल्याला बघायला मिळाले तिकडे आणि सुपर आहेत ह्या सगळ्या लेवल्स। ओके, आजच्या काही लेवल्स असतील हे ऑलरेडी तुम्ही सांगितल्याच, बट पुन्हा एकदा मी सांगायचा प्रयत्न करतोय। ओके, त्यामुळे फक्त लाईक करायचा प्रयत्न करा सगळ्यांनी, लाईक आणि सबस्क्राईब करा, नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा। बघू शकता नवीन हाय देण्याचा प्रयत्न, आजच्या काय लेवल्स असतील, कशा रेजिस्टन्स सपोर्ट असतील, थोडक्यात बघूयात आपण। ओके, इथे बघायला गेलं तर ऑलमोस्ट आत्तापर्यंतच्या हायलाच मार्केट आहे, नवीन हाय देईल का परत एकदा रिव्हर्सल फिरवेल मार्केट, थोडंसं ॲनालिसिस करूयात आपण याच्यावरती। कालच मी डेमो लेक्चरमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की प्रेशर टू सेलरचं जास्त प्रेशर आहे, सो मार्केट खालीच येण्याचे चान्सेस आहेत, असं एवढं सांगायचा प्रयत्न केला होता मी। स्ट्रॉंगली रेजिस्टरने रेजिस्टर काय अजूनही ब्रेक झालेला नाही आहे मित्रांनो। चलो हे सगळं क्लीन अप करतो 2 मिनटं आणि पुन्हा एकदा लावायचा प्रयत्न करतोय। पंधरा मिनटाच्या ह्याच्यात पण बघू शकतो मित्रांनो, ऑलमोस्ट टॉप लेवलला मार्केट आहे असं म्हणलं तरी चालेल।
जो काही मागच्या वेळेसचा रजिस्टर होता 22,527 अशा पद्धतीचा रजिस्टर, आणि त्याच रेंजला मार्केट सुद्धा बघायला मिळते. गॅप अप दिलेला आहे 90% चान्सेस आहेत मार्केट नवीन हाय देईल. ओके, नवीन हाय रेंज पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत मार्केटचे. नवीन रेंज काय असेल, कुठपर्यंत रजिस्टर असेल, बट आत्ताच लगेच एंट्री घेऊ नका वरची, थोडा वेळ सस्टेन होऊ द्यात मार्केटला. जोपर्यंत हा नवीन हाय देत नाही तोपर्यंत एंट्री अवॉइड करा मित्रांनो. नवीन हाय दिल्यावरच मार्केटमध्ये नवीन एंट्री होऊ शकते, नवीन टार्गेट सुद्धा लागून येऊ शकतात तुमचे. ओके, थोडंसं वेट करा. नवीन हाय दिल्यावरती मार्केट किती जाईल तर ही गोष्ट सुद्धा माहिती नाही आहे. त्याचा सुद्धा आढावा घेऊयात आपण. अशा पद्धतीचा एक फ्लो असू शकतो अप ट्रेंड मध्ये, बघू शकता. त्याच लेवलवरती मार्केट सस्टेन करायचा प्रयत्न करेल मित्रांनो. ओके, बघायला गेलो तर अशा पद्धतीचा हा पूर्णपणे व्यू दिसून येत चाललेला आहे. तर निफ्टीमध्ये चलो हाय ब्रेक करायचा प्रयत्न मार्केटचा. अजून तरी झालेला नाही हाय ब्रेक. निफ्टीमध्ये पण बँक निफ्टीमध्ये पण अनालिसिस करूयात. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. कुठल्या स्टॉकबद्दल बोलूयात आपण, नाव सांगा मला, स्टॉकबद्दल सुद्धा आपण बोलायचा प्रयत्न करूयात. चलो इथे जर लावला मी अठ्ठेचाळीस हजार 161 चा एक हाय होता. खूप चांगल्या पद्धतीने आजचा देखील गॅप अप बघायला मिळालेला आहे. बँक निफ्टी मध्ये बघू शकतो इथे आपण. जबरदस्त कॉइन निफ्टीने सुद्धा नवीन हाय. व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा. सपोर्टिंग लेवल क्रिएट होत चाललेली आहे इथे.
ओके चला बघू बघू शकता इकडे फाईन निफ्टीमध्ये कशा जबरदस्त अशा पद्धतीच्या लेवल्स. नवीन हायस्ट लावण्याचा प्रयत्न करेल मार्केट अशा पद्धतीचा व्ह्यू दिसून येत चाललेला आहे मित्रांनो. ओके हो दॅट सस्टेन प्रॉपरली. अजून तरी हाय ब्रेक केलेला नाही आहे दिसतं सगळ्यांना. हाय ब्रेक केला आहे का तर नाही केला अजून. ओके बघत आहोत आपण. स्टॉक स्टॉक बघ, ट्रेडिंग व्ह्यू चालू कर त्याच्यामध्ये नाही का. सगळे स्टॉक बघ कुठला कुठला स्टॉक किती आहे. बघू शकतो इकडे इंट्राडेची एंट्री सुद्धा बघूयात. 4 पॉईंट गॅप अप मध्ये ओपनिंग. बँक निफ्टी बँकेचा इंडेक्स आहे हा. कप्पीत हँडल बघायला मिळतोय मित्रांनो इथे. जबरदस्त टार्गेट अचीवमेंट होऊ शकतात. ओके ह्या अशा पद्धतीने इथे आपल्याला कपित हँडलचा पॅटर्न बघायला मिळेल. टार्गेट लेवल लावायचा प्रयत्न करतोय. डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळालेला आहे मित्रांनो असाच. ग्रुप वरती पोस्ट करतो, व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे आपला.
चलो नवीन आहे द्यायच्या तयारीत. पॉझिटिव्हनेस फुल अशाच पद्धतीने आहे. ओके इथं बघायला मिळते निफ्टीमध्ये, फाईन निफ्टीमध्ये फाईन निफ्टीमध्ये सुद्धा सेमच गॅप अप देऊन वर जाण्याचा प्रयत्न मार्केटचा. चलो काही कमेंट्स असतील तर विचारू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लाईक करा सगळ्यांनी, चॅनल सबस्क्राईब करा. ग्रुपवरती सगळे फोटो सगळे डिटेल्स सेंड करतो मी तुम्हाला. मुवमेंट काही दिसून येत नाही स्ट्रॉंग. वेट अँड वॉचेस करा थोडा वेळ. कमेंट्स करा कोण कोण जॉईन झाले आपल्यासोबत, सगळ्यांनी कमेंट्स करायचा प्रयत्न करा. ओके सस्टेन करताना दिसून येत चालले. निफ्टी नवीन आहे द्यायच्या बेतात. नवीन जर का हाय दिला तर खूप चांगला हाय देऊ शकतं मार्केट. कमीत कमी 22,800 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. ओके 250-300 पॉईंटचा अपसाईडचा व्ह्यू आहे. बट ऑलरेडी आता गॅप ऑफ ओपनिंग दिली 170 पॉईंट. आताच ऑलरेडी प्लस मध्ये आहे मार्केट. चलो स्टील नो मोमेंट. भारतीय एअरटेल बघूयात आपण काय म्हणतो एअरटेल. SBI मध्ये सुद्धा मुवमेंट सस्टेन करणार दिसते.
ओके चलो वेट अँड वॉच. निफ्टी खूपच सस्टेन करत वर जाण्याचा प्रयत्न. नवीन हाय ब्रेक होतो का वेट करूयात आपण. चला खूप खूप धन्यवाद मित्रांनो. मार्केट सध्या तरी काही मुवमेंट देत नाही आहे, एकदम सस्टेन करणाऱ्या मूडमध्ये आहे मार्केट. ओके ग्रुपवरती मी पोस्ट केलेली आहे ऑलरेडी. व्हॉट्सअप ग्रुपला सगळे फोटो पोस्ट करतोय मी तुम्हाला. चला सस्टेन होणारे मार्केटच दिसून येत चालले. हॅलो ओके सस्टेन करणारे पॅटर्न दिसत आहेत. ओके वेट अँड वॉच करूयात. निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सगळ्या लेवल सस्टेन करणाऱ्या दिसून येत चालल्यात. नवीन हाय देखील देण्याचा प्रयत्न केला मार्केटने. ओके सो नक्कीच मार्केट वर जाण्याच्या मूडमध्ये आहे. अशा पद्धतीने एक चांगला हाय देऊ शकतं मार्केट. थोडंसं वेट अँड वॉच करूयात आपण. बुलिश व्ह्यू आणि वर जाण्याचाच व्ह्यू सांगत आहे मार्केट सगळे.
निफ्टी बँक निफ्टी स्टील सस्टेन करत आहेत मित्रांनो, सध्या तरी कुठलीही मुवमेंट नाही आहे. ओके, खूप चांगले लेवल्स तर ड्रॉ करून दिलेले आहेत. बघूयात आता काय देत आहे का मार्केट. सुपर टू सुपर सस्टेन करायचा प्रयत्न मार्केटचा. चलो लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सध्या मुवमेंट काही दिसून येत नाही आहे, फक्त होल्ड करायचं पोझिशन करा. JSW स्टील आज जवळपास बघू शकता चांगल्या पद्धतीने हायवरती आहे. ओके, चलो वेट अँड वॉच. पॉवर ग्रीड पण बघू शकतो एका पॉईंटने वरती. जेवढं काय वर गेलं होतं तेवढं रिव्हर्स फिरायचा प्रयत्न करत आहे मार्केट. होत सस्टेन प्रॉपरली, खूप स्ट्रॉंगली कॅन्डल सस्टेन होत चाललेले आहेत. फक्त वेट अँड वॉचेस करा, चांगल्या एंट्रीज आपल्याला मिळून जातील. लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. सकाळी सकाळी काय मुवमेंट दिसून येत नाही आता. चलो वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. निफ्टी मध्ये थोडासा रिव्हर्सल आलेला आहे बघायला मिळतो इथे. SBI बँकेमध्ये सस्टेन करणारा मुवमेंट. चलो वेट अँड वॉच, वेट अँड वॉच.
चलो वेट एंड वॉच। एक वेळा कन्फर्मेशन व्हायला पाहिजे होतं, सो अशा पद्धतीने स्ट्रॉंगली कन्फर्मेशन सुद्धा देण्याच्या बेतात। लाईक करा मित्रांनो, सगळ्यांनी लाईक आणि कमेंट्स करा। SBI खूप स्ट्रॉंगली सस्टेन करण्याचा प्रयत्न, मार्केटचा अपसाईडचाच व्ह्यू पुन्हा एकदा दिसून येत चाललेला आहे मला। खूपच स्लो आणि सस्टेन करणारं मार्केट दिसून येत चाललं, सो कुठली एंट्री प्रिडिक्ट करू शकत नाही। टोटली ट्रॅप आणि साईडवेज मार्केट आहे पूर्णपणे। नवीन एक चांगला हाय देऊ शकता 2:30 वाजेपर्यंत। नवीन एक हाय देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच मार्केट। थोडस कन्सल्टेट होऊ द्या तोपर्यंत। निगेटिव्ह करते निफ्टी। वेट अँड वॉच, वेट अँड वॉच। हाय ब्रेक होऊ द्यात प्रॉपरली, त्याचा एंट्री कॉल साईडचीच होईल। कशी एंट्री घेऊ शकता किंवा आज थोडा वेळ साईडवेज सुद्धा मार्केट जाऊ शकतं मित्रांनो।
आवाज येतोय का प्रॉपरली? आवाज यायला पाहिजे. चलो ठाकोरे सर बरोबर आहे. आज थोडंसं मार्केट कन्फ्यूजच आहे. ओपन तर झालंय का? एका हाय रेंजला ओपन तर झालंय, बट स्टील सस्टेन करते. एक त्यातल्या त्यात नवीन हायर हाय सुद्धा दिलेला आहे त्याने, जस्ट टच केलं दिलं आणि आता सस्टेन करते. सुपर. नवीन हाय देण्याचा प्रयत्न SBI मध्ये सुद्धा घेऊ शकता. बघा SBI ची सुद्धा एंट्री देण्याचा प्रयत्न केलाय मी तिथे इकडं. SBI मध्ये सुद्धा एंट्री देण्याचा प्रयत्न केला. खूप चांगल्या पद्धतीने अशा मार्केटचे लेवल बघायला मिळालेले आहेत आपल्याला. गॅपअप सुद्धा झालेला आहे ओपनिंग. जबरदस्त. लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा. आवाज येत असेल सगळ्यांना कमेंट्स करा. अजून काय कमेंट्स? निफ्टी बँक निफ्टी मध्ये कुठली एंट्री होईल का? किरण सर येतोय आवाज? निफ्टी मध्ये बँक निफ्टी मध्ये कॉल साईडची सी साईडची एंट्री होऊ शकते त्याच्यामध्ये सुद्धा, ते सुद्धा मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके फक्त वेट अँड वॉच करा. एक लेवल ब्रेक होऊ द्या मगच एंट्री घ्या. नवीनच प्रॉपरली अशी लेवल्स बघायला मिळत आहेत आपल्याला. खूप चांगल्या पद्धतीने एक हाय देऊ शकतो. वर जाण्याचा प्रयत्न. निफ्टी 22,503 रुपये. ओके चलो. बट प्रीमियम कुठलं वाढत नाहीये, उलट सस्टेन करायचा प्रयत्न करतोय. निफ्टी नवीन हायद्याच्या मार्गावरती बराच वेळ झाला सस्टेन केलेला आहे. निफ्टी मध्ये पण बघूयात आपण. चांगला एक हाय द्यायचा प्रयत्न, मार्केटचा चांगला हाय देण्याचा प्रयत्न. ग्रुपवरती टाकलेलंच आहे मित्रांनो अपडेट मी, बट तरी लाईव्ह मार्केटला काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करू. हो येत आहे, किरण सरांना आवाज येत आहे आता. चलो लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा. अनालिसिस कसं वाटलं ते देखील कळवू शकता मित्रांनो तुम्ही. अजून मराठी मित्र असतील त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवा चॅनलची लिंक आपल्या.
नवीन आहे पुन्हा देण्याचा प्रयत्न निफ्टी. रिलायन्स सुद्धा सस्टेन करत आहे साईडवेज. नवीन आहे देण्याच्या मार्गावरती निफ्टी. च्या मार्गावरती मार्केट.
मध्ये बघू शकता, नवीन आहे देण्याच्या मार्गावरती मार्केट. मोमेंट काही दिसत नाहीये मित्रांनो सध्या, तर प्रॉपरली सस्टेन मार्केटला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईडवेज जाण्याचे चान्सेस दिसून येत चाललेले इकडे. ओके, वेट अँड वॉच करूया थोडा वेळ मित्रांनो. सस्टेन करणाऱ्या लेवलच दिसून येत चालल्यात पूर्णपणे. टोटल साईडवेज सस्टेन करायचा प्रयत्न मार्केटचा. वेट अँड वॉच करा थोडा वेळ, बस बाकी काही नकोय. त्यांमध्ये पॉझिटिव्ह मूव्ह येईल, मार्केट मुवमेंट अप डायरेक्शन करेल असा एक व्ह्यू दाखवत आहे पूर्णपणे. सस्टेन करणार मार्केट साईडवेज. तर लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा. अजून काय, अजून कुठल्या स्टॉक बद्दल माहिती घ्यायची असेल तर कमेंट्स करा मित्रांनो. स्टॉक आपण शोधूयात, स्टॉकचे नावं सांगा मला, आपण स्टॉकवरती अनालिसिस करायचा प्रयत्न करूयात मित्रांनो. आज जरा सगळे स्टॉक मी एकदा रिवाइज करतोय. लुपिन, लुपिन बघू शकता जवळपास 25.5% वरती गेलेला आहे. त्याच्यानंतर आहे केल, टाटा कंझ्युमर पण बघू शकता इथे सस्टेन करताना. झोमॅटो सुपर्ब असा हळूहळू हळूहळू अपट्रेंडमध्ये निघलेला आहे मित्रांनो. 185 वगैरे सस्टेन करायचा प्रयत्न करत आहे. ओके, सुपर्ब सस्टेन करणारा अजून एक शेअर्स बघायला मिळतोय, इंडियन एनर्जी.
ओके सस्टेन होत आहेत प्रॉपरली. इंडियन एनर्जी चांगला शेअर्स आहे, करू शकता होल्ड, याच्यात सुद्धा होल्डिंग करू शकता मित्रांनो. डीमार्ट, डीमार्ट सुद्धा चांगला आहे, चांगल्या पद्धतीने ग्रोथ करणारा शेअर्स आहे, डीमार्ट सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आय आर एफ सीचं बघूयात. 145 वरती सस्टेन करतोय, ब्रेक करायचा प्रयत्न. आय आर एफ सी ऑलरेडी होता माझ्याकडे, पुन्हा एकदा चेक करूयात आपण. आयएफसी चांगला शेअर्स आहे. रिलायन्स पॉवर सुपर सुपर ग्रोथ देत चालला आहे. ओके L&T ज्युबिलियन फूड, ज्युबिलियन फूड बघूयात आपण. जिंदाल स्टील, जिंदाल स्टील सुद्धा सुपर आहे, अप ट्रेंड मध्ये लागलेला आहे मित्रांनो, नक्कीच चांगली ग्रोथ देऊ शकतो तो देखील. IOC सुद्धा खूप चांगला शेअर्स होता, आहे सुद्धा आता. कोल इंडिया ऑल टाइम हाय, मागच्या ह्याच्या तिथे सस्टेन करतो. त्याच्यानंतर हा कुठला ITC, ITC पण जबरदस्त आहे मित्रांनो. ITC ITC नंतर एशियन पेंट, एशियन पेंट काय म्हणतोय कन्सल्टेशन बॉक्स मध्ये चाललंय जरा. ज्युबिलियन फूड, ज्युबिलियन फूड जबरदस्त आहे तो देखील. सुपर सस्टेन करणाऱ्या मार्गावरती सगळ्याच्या सगळ्या लेवल्स होऊ, चांगल्या पद्धतीने लेवल सस्टेन बघूयात आपण, करूयात विचार. ITC सुद्धा चांगला आहे मित्रांनो, ITC सुद्धा घेऊ शकता.
आयटीसीचा शेअर सुद्धा खूप चांगला आहे मित्रांनो. टीसीएस सुपर पॉवर ग्रीड सुद्धा जबरदस्त आहे. जेएसडब्ल्यू स्टील सुद्धा सुपर ऑल टाइम हाय. मागेच सांगायचा प्रयत्न करत होतो जेएसडब्ल्यू घ्या जेएसडब्ल्यू घ्या, आता खूप चांगल्या पद्धतीने वर गेलेला आहे मित्रांनो. आजच बघू शकता 38.4% वरती आहे तो जेएसडब्ल्यू. इंडस्ट्री पण बघू शकता नियर बाय टार्गेट डॉक्टर रेड्डी करतोय सस्टेन अजूनही. डॉक्टर रेड्डीचे सुद्धा शेअर्स उचलू शकता मित्रांनो, घेऊ शकता. ओके, सुपर्ब लेवल सस्टेन करताना दिसून येतात. कोल इंडिया सुद्धा जबरदस्त आहे, डबल टार्गेट देण्याचे चान्सेस आहेत कोल इंडियाचे सुद्धा. एक्सीड बॅटरी एक्सीड बॅटरीचे शेअर सुद्धा सस्टेन करताना दिसत आहेत, पण चांगल्या लेवलवरती आहे असं म्हटलं तरी चालेल. थोडस सस्टेन होऊ द्या त्यांना प्रॉपरली, मग वाटलंच तर आपण एंट्री घेऊया त्याच्यात. एक्सिट बॅटरीचे शेअर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने
ओके, चांगल्या एंट्रीज घेण्याचा प्रयत्न, सुपर मार्केटनी नवीन हाय दिलेला आहे, बघता बघता बघायचं विसरून गेलो आपण निफ्टीकडे. नवीन हाय सस्टेन करतोय 500 वरतीच, 22,500 सस्टेन होती ती लेवल. SCC सिमेंट, SCC ने पण पुन्हा एक रिकवरी घेतलेली आहे चांगली. भारतीय रिटेल सस्टेन करतोय, करू द्यात. हिरो मोटर थोडासा पुन्हा एकदा निगेटिव्ह. TCS टाटा कन्सल्टन्सी ट्रेंड ब्रेक केला मित्रांनो TCS ने, पुन्हा एकदा ट्रेंड अपट्रेंड सुरू होईल तेव्हाच एंट्री घ्या TCS मध्ये. कमेंट्स करा, अजून काही स्टॉक बद्दल माहिती घ्यायची असेल तर कमेंट्स करायचा प्रयत्न करा. चलो लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा. ओके, सुपर सस्टेन करणारे लेवल बघायला मिळत आहेत आपल्याला. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह सस्टेन सस्टेन, सगळ्या लेवल सस्टेन करत चाललेल्या आहेत पूर्णपणे अशा. येस, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. अडानी अडानीचे बघूयात स्टॉक, अडानीचे स्टॉक सुद्धा सस्टेन करतायत. ओके, वेट अँड वॉच करा मित्रांनो. पर्सिस्टंट पर्सिस्टंट सुद्धा थोडासा निगेटिव्ह बघायला मिळतो. रिलायन्स काय करतोय बघायत, रिलायन्स सुद्धा रिलायन्स सुद्धा टार्गेट आहे आपल्याकडे, ऑलमोस्ट नियर बाय टार्गेट सस्टेन करते मार्केट रिलायन्स होता. पॉवर ग्रीड अजून तर काही एंट्री दिली नाही त्याच्यामध्ये. ओलेक्ट्रा बघूयात आपण, सस्टेनच करतोय.
निफ्टीच्या वीकचे भी सांगायचा प्रयत्न केलाच होता. ऑलमोस्ट एका रेजिस्टन्सच्या नियर बाय ओपनिंग दिलेली आहे त्याने. बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी वरच्या वर एंट्रीज. एचडीएफसी बँक साइडवेज सस्टेन. जबरदस्त लेवल सस्टेन करायचा प्रयत्न मार्केटचा. इंडसल बँक कंटिन्युअसली वर जाताना बघायला मिळते. आज देखील 7 पॉईंटनी वरती. युनियन बँक सुद्धा सस्टेन. लेमन ट्री हॉटेल्स घेऊ शकता. बीपीसीएल सुद्धा सस्टेन करते, घेऊ शकता. एल आय सीचे शेअर्स सध्या तरी होल्ड करायला पाहिजे असं वाटतं मला. सेलची एंट्री मी तेव्हाच दिली होती, 1000 क्रॉस केलं होतं तेव्हाच म्हटलं होतं, ज्यांना ज्यांना प्रॉफिट बुक करायचे त्यांनी करून टाका. एसीसी सिमेंट पण चांगली आहे. पेल पीईएल परिमल एंटरप्राइजेस. परिमल एंटरप्राइजेस निगेटिव्ह निगेटिव्हच पॅटर्न भेटते त्याच्यात, शक्यतो अवॉइड करा. बंधन बँक कंटिन्युअस अप ट्रेंड मध्ये आहे मित्रांनो, होल्ड करू शकता. ओके चलो, खूप खूप धन्यवाद मित्रांनो लॉईनला लाईव्हला जॉईन करताय तुम्ही. वोल्टस सुपर्ब. फॉर्ज स्टील पण, विजा स्टील पण सुपर्ब आहे सस्टेन करणारे लेवल्स. सिप्ला सिप्ला मध्ये पण बघू शकता.
सिप्ला सुद्धा कंटिन्युअसली अप 1500 वरती गेलेला आहे. ग्रील पॉलिसी बाजार जबरदस्त स्टॉक्स बघू शकते. इकडे 1100 रुपयावरती सस्टेन करता येते. पतंजली बघूयात बरं, पतंजली फूड अँड प्रोडक्ट्स 1300 वरती सस्टेन करतोय. मध्ये खूप डाऊन साईडला गेला होता 17 रुपयावरती, हळूहळू हळू करत पुन्हा एकदा ग्रोथ घेतलेली आहे मित्रांनो पतंजलीने सुद्धा. लॉकडाऊन नंतर सुपर ग्रोथ घेतलेली त्याने. डॅक्झॉन, डॅक्झॉन बघूयात ऑलमोस्ट नियर बाय टार्गेट. निफ्टी बँक निफ्टीला बघूयात एकदा, थोडस निघले रिवर्स फिरायचा प्रयत्न. सुपर लेवल सस्टेन. साइडवेज चा व्ह्यू दिसत आहे आजचा पूर्ण. ना मार्केट अप जात आहे ना डाऊन जात आहे, सस्टेन करायचा प्रयत्न करतो. ओके, वेट अँड वॉच. JSW स्टील सुद्धा सस्टेन करतोय.
चलो होद्यात प्रॉपरली सस्टेन मार्केटला. दुपारी 2:30 नंतर एखादी एंट्री भेटेल तेव्हा एंट्री घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो आपण. सस्टेनच होऊ द्यात मार्केटला प्रॉपरली. लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा.